ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. प्रभाग क्रमांक 2 मधील रहिवाशांना ये जा करण्यासाठी मित्रनगर, सन्मित्रनगर, वनशंकर, नटराज सोसायटी, आदर्श नगर आदी भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी मित्रनगर ते मार्केट यार्ड या रस्त्यावरून ये जा करावी लागते. परंतु मित्रनगर कडून मार्केट यार्ड कडे येणारा सर्व्हिस रोड नेहमीच जड वाहने भरलेली असतात, त्यामुळे वारंवार या ठिकाणी छोटे मोठे अपघात होते व येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. या सर्व्हिस रोडवरून प्रवास करावा लागत आहे. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक किरण देशमुख यांनी व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक माने यांच्यासह मार्केट यार्डातील व्यापारी मित्रनगर मधील रहिवाशी यांच्या समवेत या रस्त्याची पाहणी केली व या सर्व्हिस रोडवर उभा करणारी वाहने कशा पद्धतीने उभारतात याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवून दिले. अधिकाऱ्यांनी लागलीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि विपत यांच्याशी त्यांना फोन करून सर्व्हिस रोडचे अपूर्ण राहिलेले काम तत्काळ पूर्ण करून बॅरिकेटिंग लावून घेण्याच्या सूचना त्यांनी हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना केल्या असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी बोलताना सांगितले. यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती कल्पना कारभारी, नगरसेविका शालन शिंदे, नागेश उंबरजे, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, बाजार समिती सदस्य बसवराज इटकळे, धरीराज रमण शेट्टी यांच्यासह व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परत आता मागच्या अनेक दिवसापासून या ठिकाणी ट्रकची आवक वाढल्यामुळं सर्व्हिस रोड असं शिर्जीला जाण्याचा जे मुख्य रस्ता आहे त्या सर्व्हिस रोडवरनं नागरिकांना जाता येत नाही एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रक उभा केले जातात. खरं तर भाजपचे तत्कालीन पालकमंत्री विजय देशमुख मालक यांनी जे इथं फ्लायओव्हर मंजूर करून घेतलेले होते ते आता राज्यात सरकार बदलल्यामुळं मागच्या 2 वर्षापासून जे योजना हजारो कोटी रुपयाचं जे प्रकल्प आणले होते ते रखडून गेलेलं आहे. आता या सरकारकडनं दुसरं काय अपेक्षा करणं योग्यच नाही आहे. त्यांचे मंत्री माफिया डॉन लोकांना पैसे पुरवण्यात ज्यांचे व्यस्त आहेत त्यांनी सामान्य नागरिकांकडे कधी लक्ष देणार. त्यामुळं आम्हीच यातनंच काहीतरी तोडगा काढावा म्हणून सन्मान्य आर्वे साहेब असतील, माने साहेब असतील त्यांना फोनद्वारे कळवलो की या ठिकाणी ट्रॅफिकचा खूप मोठा लोकांना त्रास होत आहे आणि हे त्रास आम्ही त्यांना दाखवण्यासाठी आज साईट विजिट त्यांनी टाईम दिले. हे त्यांचा आभारी आहे की तात्काळ फोन करतात त्यांनी इथं येऊन प्रत्यक्ष दर्शनी त्यांनी बघून या ठिकाणी त्यांनी आत्ता तात्काळ त्याचं जे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेत. मला वाटते की या भागातलं जे ट्रॅफिक जॅमचं मोठा प्रश्न आहे ते त्यांच्या वतीने सोडवण्यात येईल. आपला सोलापूर शहराचे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख साहेब यांनी आज आम्हाला फोनवर कळवले की मार्केट यार्ड चौकाकडून शेळगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांना सुविधा होत आहेत, अपघाताचे प्रकार वाढत आहेत, या संदर्भात आपण एकत्र मिळून पाहणी करू आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आमच्या ट्रॅफिकचे पी आय माने साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. यामध्ये काही ट्रक्स रस्त्याच्या बाजूला अनावश्यकरित्या विनाकारण थांबलेले दिसत आहेत, तर आम्ही या ट्रक्सवर निश्चित कारवाई करू. त्याचप्रमाणे आम्ही नॅशनल हायवेचे अधिकारी श्री विपत साहेब यांच्याशी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि या हायवेचं जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करून घेण्याबाबत तसेच जे अखंडित जे बॅरिकेडचे खंडित झालेले आहेत ते शेवटपर्यंत पुढे वाढून घेण्याबाबत त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी यावर विचार करू म्हणून सांगितलेलं आहे. आमची देखील कारवाई या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ट्रक्स थांबणार नाहीत या दृष्टिकोनातून चालू राहणार आहे आणि या भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, तसेच अपघात होणार नाही याची दक्षता घेऊ. डॉक्टर किरण देशमुख यांच्याशी आम्ही वारंवार संपर्कात राहू.